नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आता मी कोकणातील माझ्या गावात मिडबावला आलो आहे. आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की कसे आम्ही समुद्रावरती सकाळी सकाळी गेलो आणि ताजे ताजे बांगडे घेऊन आलेलो. तर आता ते बांगडे आहेत ना, तर आता आम्ही ते चुलीच्या नखऱ्यावरती मस्तपैकी भाजणार आहोत आणि हे कच्चेच भाजणार आहोत. तर पूर्वी ना माझे वडील, त्यांचे भाऊ वगैरे ना रापणीवरती जायचे, तर रापणीवरती मला सकाळी सकाळी 4-5 वाजता जावं लागायचं. तर त्यावेळी कसं होतं की त्यावेळी काय मसाला वगैरे नसायचं, तर हे लोक काय करायचे, हे जे बांगडे वगैरे मिळायचे ना ते असेच पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये ना धरायचे, म्हणजे जरा खारट व्हायचे आणि तिकडे निखारे करायचे आणि निखाऱ्यावरती ना हे बांगडे ना ते भाजायचे. तर आज मी तसंच टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला सांगतो की निखाऱ्यावरती हे जे बांगडे आहेत ते भाजू आणि ते कसे लागतात ते बघूया आपण आता. तर तुम्हाला दाखवतो आधी. सो आता बघा, हे बांगडे घेतले आहेत आम्ही. आता थोडं आम्ही साफ करून घेतलं, म्हणजे त्यांच्या पोटातली घाण काढली आहे, पण तसे अक्केच बांगडे आहेत. आणि या बांगड्यांना आता आम्ही मस्तपैकी मीठ लावलं आहे थोडंसं. आणि इकडे आपली चूल आहे बघा, आणि चुलीवरती जे निखारे आहेत ना त्याच्यावरती आपण हे बांगडे आता असेच रॉ भाजणार आहोत आणि मग टेस्ट करणार आहोत, म्हणजे आपल्याला कळेल की रॉ बांगड्यांची टेस्ट कशी असते ती. सो आता गोठल्याने हा बांगडा पकडला आहे आणि तो असं निखाऱ्यावरती मस्तपैकी भाजायला सुरुवात केलेली आहे. सो पूर्वीच्या काळी माझे वडील, माझ्या काका जे रापणीवरती जायचे ना, म्हणजे आता पण बरेचसे लोक असतील, ते असाच बांगडा भाजून खातात कच्चा, म्हणजे त्याला फक्त मीठ लावलं आहे, अजून काहीच नाही लावलं आहे. आणि तो बघा असा चुलीमध्ये भाजायला ठेवला आहे. कोंबड्या कॉक कॉक करताय त्याला आणि बघा कसं मस्त भाजला जातोय तो. आणि इकडे बघा आमच्या म्हशीला आत्ताच वासरू झालं. इकडे किती, 1 महिन्याचा आहे ना मनीषा? 15 दिवसांचाच वासरू आहे. म्हैस आहे नाही, मुलगी आहे, मुलगी, म्हशीची मुलगी. नाव ठेवलंस काय का काय? हा मनीषा, काय शुभ्रा? शुभ्रा नाव आहे हिचं. बघा कशी बघते आपल्याकडे. आणि इकडे बघा आपला मासा मस्तपैकी भाजला जातो आहे. ओके, अजून काळा होईपर्यंत भाजायचा आहे. काकी बोलते आता फिरवायचा नाही तो, नुसतं ठेवायचा एका साईडने. आणि इकडे विजय भाऊ आपले आहेत इकडे. नमस्कार विजय भाऊ. आज पण बघा त्यांनी बनियन नाही घातली आहे, नंतर त्यांना टी शर्ट घालायला देऊया आपण आणि दुसरा व्हिडिओ बनवू त्यांच्याबरोबर. आता असेच घरात आहेत ना. सो आता बघा तो बांगडा बघा मस्तपैकी गरम व्हायला लागलेला आहे, थोडा ब्राऊन झाला आहे, म्हणजे तो कलर चेंज करतोय त्याचा, पण चांगला काळा झाला पाहिजे असं काकी बोलते. बघा हा आपला एक बांगडा आता भाजून रेडी झालेला आहे आणि आता दुसरा पण होतोय. त्याचा फुडून चांगलंच भाजून झालेलो हा. मागचा थोडा कच्चा. तर आता बघा हा जो आपला मासा आहे ना तो पण आता बऱ्यापैकी रेडी झालेला आहे, आता गोठल्या काढेल तो. सो बघा आता हे दोन्ही रेडी झालेले आहेत, आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो हे कसे लागत आहेत ते. सो बघा आपला जो चुलीवरचा भाजलेला बांगडा आता मस्तपैकी रेडी आहे इकडे. आणि आता मी जरा जुन्या आठवणी ताज्या करतोय, माझ्या वडिलांच्या, माझ्या काकांच्या, ओके, किंवा त्याच्या आधीच्या जनरेशनच्या, ते कसे सकाळी सकाळी समुद्रावरती जायचे आणि असाच बांगडा निखाऱ्यावरती भाजून खायचे. तर आज मी बघतो, मी पण पहिल्यांदाच खातोय की असा जो रॉ बांगडा आहे तो असा निखाऱ्यावरती फक्त मीठ लावून कसा लागतो ते. तर आधी बघूया. साल काढताय त्याची. सो आता बघा हा मासा मस्तपैकी एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे. वा, एकदम फर्स्ट क्लास यार, मस्तच लागतोय. ताजा ताजा बांगडा चुलीच्या निखाऱ्यावरती भाजलेला, नुसतं मीठ लावलेला.
वा सगळंच खाऊन टाकणार आहे मी आता. सो बघा आता मस्तपैकी ताजा ताजा बांगडा खाऊन झालाय आणि मी पण हा पहिल्यांदाच खाल्ला. सो जर तुम्ही पण असे कोकणामध्ये आलात कधी आणि समुद्राच्या जवळ तुम्ही कुठेतरी राहताय तर असाच कधी कधी ताजा बांगडा घेऊन या. बाजूला चूल असतील त्याच्यावरती निखारे असतील तर मस्तपैकी त्या निखाऱ्यावरतीच असा बांगडा कच्चाच भाजा. ओके म्हणजे त्याला मीठ लावा, निखाऱ्यावरती भाजा आणि असा एकदम फ्रेश बांगडा टेस्ट करून बघा. मस्तच लागतो हा एकदम जकास. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.